पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर गणेशोत्सव आकारण्यात सर्व शुल्क महापालिकेकडून केले माफ. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर गणेशोत्सव मंडळे, स्वागत कमानी संघटना यांना मांडव, स्टेज, खड्डे काढणे यासाठी आकारण्यात येणारं सर्व शुल्क महापालिकेकडून माफ करण्यात आलं आहे. मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यासह कर्नाटकातील लाखो भाविक मिरज येथे येत असतात. येथील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याचे भव्य दिव्य आकर्षक अशा स्वागत कमानी हे वैशिष्ट्य असते. मंडळाचे कार्यकर्ते देखील श्रद्धेने 10 दिवस सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. आकर्षक व भव्य अशा गणेश मूर्ती हे देखील मिरज शहरातील वैशिष्ट्य आहे. लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून साजरा करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वागत कमानी व स्टेज उभारणी करणाऱ्या संघटना या महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावेत असे आदेश महानगरपालिका प्रशासनास पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिलं होतं. या आदेशानंतर तात्काळ महापालिकेकडून देखील परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी गणेश मंडळांकडून स्वागत कमानी संघटना यांना मांडव, स्टेज व खड्डे काढणे यासाठी आकारण्यात येणारे सर्व शुल्क माफ करण्यात आले आहेत. आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली इथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात, गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते. पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो. त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणेश मंडळांनी कमानीधारकांना सगळ्यांना आपणाला सुविचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली. आयुक्ताने ते मान्य केलं की आपण ह्या वेळा गणेश मंडळाला आणि कमानीधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया. ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले, त्याचे आदेश ताबडतोब निघतील. त्यामुळं सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणेशोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती. महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.